जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथे भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी भाजपचे सुरू असलेले गाव चलो अभियानांतर्गत केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची व योजनांची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते। भाजपाचे गाव चलो अभियानाला सुरुवात होणार आहे। जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदार आणि इतर पदाधिकारी गावात जाऊन लोकांच्या समस्या ऐकून घेणार आहे, तर ज्या भागात भाजपाची ताकद कमी आहे त्या ठिकाणी ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत। या अभियानाची सुरुवात 4 फेब्रुवारी पासून ते फेब्रुवारी 11 पर्यंत राहणार आहेत। यामध्ये जिल्ह्यातील भाजपातील प्रमुख नेते आणि कार्यकर्ते गावात जाऊन मोदी सरकारने केलेल्या कामाच्या लेखाजोखा वाचणार आहे, तर ज्या भागात 50%पेक्षा कमी मतदार झाला आहे त्या ठिकाणी मतदान वाढवण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न केला जात आहे। या अभियानामुळे येणाऱ्या निवडणुकीत भाजपाला फायदा होणार असल्याचे मत भाजपाचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांनी सांगितलं आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। भारतीय जनता पार्टीच्या वतीनं वेगवेगळे अभियान सातत्याने राबविले जातात। यामध्ये गाव चलो अभियान हे देखील महत्त्वाचा टप्पा आहे। प्रवासी कार्यकर्ता म्हणून जे कार्यकर्ते आमचे आहेत ते गाव चलो अभियानामध्ये सहभागी होतील। 24 तास त्या गावात जातील। आदल्या दिवशी मुक्काम करतील, दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजेपासून तर रात्री 8 वाजेपर्यंत 17 वेगवेगळ्या करणीय मुद्द्यांवर त्या ठिकाणी ते काम करतील। आणि गावामध्ये 4 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारीपर्यंत पहिल्या टप्प्यातला हा प्रवास असेल। तो कार्यकर्ता 1, 2, 3 दिवस या 3 दिवसात देखील सर्व करणीय मुद्द्यांवर त्या ठिकाणी काम करेल। पहिला टप्पा झाल्यानंतर लोकसभा निवडणूक लागेपर्यंत तो दुसरा आणि तिसरा टप्पा त्या ठिकाणी पूर्ण करेल। या अभियानामध्ये युवा संपर्क, महिला संपर्क, लाभार्थी संपर्क, वेगवेगळे प्रभावशाली व्यक्ती त्यांच्या भेटी, विचार परिवार त्यांच्या भेटी, आजी माजी सरपंच, विद्यमान पदाधिकारी, कार्यकर्ते त्यांच्या संपर्क, अन्य पक्षाच्या कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीत प्रवेश, नवमतदार नोंदणी, नमो ॲप, सरळ ॲप त्या ठिकाणी डाउनलोड करून घेणं, असे अनेक मुद्द्यांवर हे कार्यकर्ते काम करतील। या कार्यकर्त्याला गावाचा एक प्रमुख कार्यकर्ता, ग्रामसेवक म्हणून तो त्या ठिकाणी त्याला सहकार्य करेल। प्रवासी कार्यकर्ता अतिशय सादगीनं त्या ठिकाणी त्या गावामध्ये ज्या बूथवर आम्ही 51%पेक्षा कमी आहोत त्या ठिकाणी 51%पेक्षा जास्त मतं कशी त्या ठिकाणी वाढतील यासाठीचा त्याचा प्रवास असेल। आणि या अभियानामध्ये जिल्ह्यातील 1384 कार्यकर्ते, पदाधिकारी, मंत्री, आमदार, खासदार, प्रदेश पदाधिकारी सहभागी होतील, तशा प्रकारची तयारी झालेली आहे। आणि या अभियानाच्या माध्यमातून मला खात्री आहे की सर्वत्र नंदुरबार जिल्ह्यात भाजपचंच या ठिकाणी वातावरण आहे, परंतु या प्रवासाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साह आहे आणि नक्कीच आणखी भाजप मजबूत होईल। मागच्यापेक्षा जास्त मतं या लोकसभेत भारतीय जनता पार्टीला मिळतील याची मला खात्री आहे। धन्यवाद।